आमच्या भावांना बहिणींना नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना झालं का नाही जेवण आता बर का तुमच्या पूनम ताईचं तर काय अजून जेवण नाही झालं जेवण करायचंय अजून पण म्हणलं आमच्या भावां बहिणींसाठी एक व्हिडिओ बनवावा आता काय झालंय बर का दोन दिवस दोन दिवसापूर्वी आपण एक नाचलेला व्हिडिओ टाकला होता म्हणजे डान्स केलेला व्हिडिओ होता आणि त्याच्यावर मी एक सत्यवादी अशी आयडी आहे मी एक सत्यवादी त्या आयडी वरून एवढी कमेंट वाचा तुम्ही आणि सांगा तुमच्या ताईला कमेंट कशी वाटली तुम्हाला आहे का तुम्ही सांगा आता मी एक सत्यवादी तर व्हिडिओ आपला नाचलेला आहे बर का भावांना बहिणीनं ग्रामीण भागात राहणारा माणूस जी ग्रामीण भागात राहणारा माणूस आहे त्यांनी जीवनात पुढे जाण्यासाठी जर पाऊल उचलला तर काय चुकीचं आहे का चुकीचं जर असलं तर तसं सांगा तुम्ही कारण की जीवनात सगळ्यालाच सा वाटत वा। जीवनात सगळ्यालाच सा वाटत कि असं पुढं जावं पुढं जावं म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वतःच्यात काय हुनर काय असतच आणि महाराष्ट्रात अशी करोडांनी शेकडो करोड कोट्यानी लोक आहेत म्हणजे असे लेडीज आहेत परत पुरुष आहेत पुरी आहेत जे आपापल्या पद्धतीनं प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते त्या म्हणजे बन व्हिडिओ बनवून त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ज्या ज्या मनाला वाटेल ज्या ज्या बुद्धीला पटल असं व्हिडिओ बनवत असतात ज्या त्याच्या पद्धतीनं ज्याला मनाला वाटेल तसं व्हिडिओ बनवत असतात मग आपलं व्हिडिओ काय आपण एवढं वाईट बी बनवत नाही जरी नाचून बनवला तरी मर्यादा मर्यादा काय आपण ओळखून व्हिडिओ बनवले नाहीत आता आमचे बरेच भाऊ बहीण व्हिडिओ बघतात आमचे महाराष्ट्रातून तुमच्या पुनमताईचे व्हिडिओ बरेच भाऊ बहीण बघत्यात त्या व्हिडिओ मध्ये असं आपण वाईट काय टाकतो व्हिडिओ मध्ये की अशा आपल्याला कमेंट करतात लोक तर ठीक आहे बाबा आमच्या भाऊ बहीण म्हणतात पूनम ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे त्याच्याबद्दल काय वाद नाही तर आमच्या भावांचं बहिणींचं मनपूर्वक धन्यवाद आहे मनापासून त्याबद्दल कारण की तुम्ही तुमच्या ताईला सपोर्ट करता ह्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही पण व्हिडिओ असं आपलं वाईट नसत्यात कि एवढ्या पण खालच्या थराला जाऊन कमेंट करण्या इतक हा तुम्ही जर असं कुठं चुकत असलं कुठं काय म्हणजे आता आपलं रेसिपीच व्हिडिओ म्हणजे जेवणाचं व्हिडिओ आपण बऱ्याच बऱ्याच प्रकारचं व्हिडिओ टाकत असतो असं नाही की आपण कुणाला शिव्या गाळ्या करतोय किंवा कुणाला नावं ठेवतोय आता तुम्ही तर बघताय तुमच्या पुनमताईचा व्हिडिओ पाहिल्यापासून जी ती हाय आता हो का आता एक तुमची पूनम आहे तुमच्या मानण्यानुसार कारण की आमच्या भावांना बहिणींना आवडत नाही पुनमताय घामाट्यावानी राहिलेली त्याच्यामुळं तुमची पुनमता आता तरी व्यवस्थित जरा टकाटक मध्ये आमच्या भावांना बहिणींना आवडल असं राहती नाहीतर तुम्ही आपल्या पहिल्यापासून व्हिडिओ बघत होता ताईचा असं डोकं विचारलेलं नसायचं तुमच्या बरं आपला अवतार बर कसा काय कसा आता व्हिडिओ तर बघतच होत आमचे भाऊ बहीण त्यात तर काही वाद नाही पण जर नाचून व्हिडिओ टाकला तर त्यात काय प्रॉब्लेम आहे का भावांनो बहिणींना आता हो काय तशी बी इच्छा सगळ्या व नाचणं कुणाला आवडत नाही नृत्य कुणाला आवडत नाही नृत्य सगळ्यांनाच आवडतं नाचायला आता थोडस गाणं लागलं ला तरी माणसं थोडस गाणं लागलं तरी माणसाचं अंग हलाय चालू होतय तुम्ही बघा विचार करा बारीक असं समजा डीजे लावला तरी बारका पोरग म्हणजे जबाळ असतं या हा बर वयस्कार आता काय माणूस म्हणत कि माणूस मातारा होतो पण मन म्हातारा होत नाही आता माणूस म्हातारा झाला तरी माणसाला नटू वाटत परत नाचू वाटतं तसे आपल्याला तर काही आवड नाही बर का आता मला तशी म्हणाय केलं तर तुमच्या पुनमताईला नाचण्याची आवड आहे नाचायला तुमच्या पुनमताईला आवडत भारी वाटत नाचायला अगदी असं दिलखुलास मन खुलास असं नाचायला वाटत नाच वाटत आणि त्याच्यावर एका भावानी कमेंट केली मी एक सत्यवादी तर योगीच्या व्हिडिओवर पण अशा नाचलेल्या व्हिडिओवर त्यांनी वाईट कमेंट केले ते आणि आपल्या व्हिडिओवर बी केले ते तर आमच्या बऱ्याच बहिणींनी रिप्लाय पण दिलाय रिप्लाय पण दिलाय त्याला आम्ही त्या दिवशी व्हिडिओ टाकलो होता का नाही डान्सचे व्हिडिओ टाकलेले तर डान्स आता ज्याला येईल तसं माणूस करायचा प्रयत्न करतो आता आपण काय क्लास लावलेला नाही किंवा काय नाही जसं आपल्याला आहे असं आपण गाण्यावर डान्स करायचा प्रयत्न करतो तर आता त्यांनी खूप लय म्हणजे लय घाण गाण कमेंट केलेलं आहे त्या भाऊ बहिणींना तर काय भाऊ आमच्या रिप्लाय बी दिलेला आहे तर बर का त्यांना तरी पण बघा तुम्ही कमेंट पुनम त्याच्या व्हिडिओवरच्या वाचा आणि तुमच्या योग्य ताईच्या त्याच्या व्हिडिओवरच्या वाचा बघा आमच्या भाऊ बहिणीला जर योग्य वाटत असेल तर ठीक आहे मग काय प्रॉब्लेम म्हणजे काय अडचण नाही आणि पण मला कसं वाटतं म्हणजे तुमच्या पूनम ताईला भावानं बहिणीनं आशा कमेंट करणं खरंच आशा कमेंट करणं लय चुकीचं आहे बरं का आपल्या घरात पण आई असल बहीण असल जेवढी आपण इज्जत त्यांची करतो ना तेवढीच बाहेरच्या महिलांची पण करायला शिका कारण की आपण आहे ना ही भारत देश आपला आपला सगळ्यांसाठी एका कुटुंबासारखा आहे आप आणि जर आपण आपल्या जर काय म्हणतात एका कुटुंबात राहून जर आपण आपल्या कुटुंबातल्या माणसाला जर नावं ठेवायची म्हणलं तर ती अवघड आहे ना म्हणजे वेगळंच वाटतं तर भावानी कमेंट बेकार म्हणजे लईच बेकार कमेंट केलेली आहे तर आमच्या बहिणींनी रिप्लाय पण दिलाय आणि त्याच्याबद्दल आमच्या बहिणींचं मनापासून धन्यवाद आज बहिणींचं म्हणणं असतं की पुनमताई तुम्ही कमेंट वर अजिबातच लक्ष द्यायचं नाही हत्ती चले बाजार कुत्ते भोके हजार असं आमच्या भावांचं बहिणींचं म्हणणं आहे आणि तुमची पुनमताई तुमच्या म्हणण्यानुसार हा पुढे चालण्याचा पुढे जाण्याचा प्रयत्न आपला चालूच आहे पण एवढ्या पण म्हणजे आमच्या एका ताईची कमेंट आली की पूनम ताई तुम्ही ह्याच्यावर ह्या कमेंटवर व्हिडिओ बनवा कारण की ही जी माणसं आहेत ही अशी कमेंट करायला माझी भीत नाहीत अजिबात कशा पण वाईट वाईट कमेंट करते ते तर आम्ही तुमच्या पाठीशी आहे तर ताई तुमचं मनापासून धन्यवाद आणि ती कमेंट आपण त्या दिवशी वाचलं होतं त्याच्यात आपल्या कामाच्या गणगणीनं काय लक्षात राहिलं नाही अजिबात कारण की कामाची गणगण एवढी असते कारण आपल्या घरात दोन तीन लेकरं सांभाळायची लेकरं बघून व्हिडिओ काढायचं मशीन काम करायचं जरा टेन्शनच काम आहे ना ती व्हिडिओ काढणं पण सोपं काम नाही आणि एवढं करून आपलं सगळा संसार परपंच हँडल करून सगळ्या गोष्टी करणं म्हणजे एवढं सोपं नाही पण आमच्या एका ताईने कमेंट केली होती की पुनम ताई ह्या कमेंटवर तुम्ही व्हिडिओ बनवा आम्ही तुमच्या पाठीशी आहेत आम्ही सगळी सपोर्ट करणार तुम्हाला आणि जाऊन बघा त्याच्यावर कमेंट आहे त्याला सतरा अठरा रिप्लाय आहेत सतरा अठरा भावांनी बहिणींनी रिप्लाय दिलाय तर ती कमेंट वाचा कशी काय केली ती आणि कोण माणूस आहे त्यानी आयडीचं नाव तर ठेवलंय मी एक सत्यवादी आता जी सत्यवादी माणूस आहे ती अशा कमेंट करेल का आता तुम्हीच सांगा सत्यवादी माणूस सत्याच्या बाजूने जी माणूस असतो तो असा कमेंट करेल कमेंट अशा लेडीजच्या रिस्पेक्ट ठेवून करत जा आता जीवनात सगळ्यालाच वाटतं नाचा वाटतं गाणी म्हणून वाटतात आणि मग तसं म्हणाय गेलं तर तुमच्या तायला तर आवडतं भावांना बहिणीनं आता तुम्हाला काय भावांना बहिणीनं आवडतं नाही आवडत ही काय मला सांगता येत नाही कारण की तुमच्या तायला तर भरपूर आवडतं बरं का गाणी म्हणायला आवडतं नाचाय आवडतं आणि मन खुलास दिन खुलास मी मी म्हणजे तुमची पुनमता विचार नाही करत की कोण काय विचार करतय म्हणजे तुमच्या बद्दल कोण काय विचार करतय हे आपण का विचार करत नाही आता पहिल्या स्टार्टला आपण युट्यूब व्हिडिओ बनवत होतो ना त्यावेळेस वाटायचं वाईट आता दोन तीन वेळेस तुमची पुनमताई रडली पण होती की बाबा आपण एवढं चांगलं म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार आपण जी हाय रिअल मध्ये असंच व्हिडिओ बनवतो तरी पण आपल्याला वाईट वाईट कमेंट करतात त्याच्यामुळं वाटलं होतं वाईट त्याच्यामुळं दोन वेळा आपलं म्हणजे डोळ्यातून पाणी थांबतच नाही कारण की जीवनात सत्य माणसाच्याच पाठीमाग का असं असतं जो माणूस खऱ्या अर्थाने वागतो जो दुसऱ्याची इज्जत जा झाकून ठेवायसाठी स्वतःची इज्जत निलाम करतो म्हणजे दुसऱ्याने के केलेल्या करण्या लपवायसाठी स्वतःला किती जरी नावं ठेवली तरी ती सहन करतो त्याची आता सहन करण्याची शक्ती आपल्या जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपण सहन करण्याचा प्रयत्न करतो हा पण आता जर आपली प्रत्येक गोष्टीला जर आपल्यावर असं बोट उचलल्या जात जर आपली जर त्यात काही चुकी नसताना जर प्रत्येक गोष्टीला आपल्यावर बोट उचललं जात तर त्या माणसाला वाईट वाटतं वाईट वाटणारच का नाही वाटणार कारण कि त्या पण त्याला पण मन आहे तो किती पण जगासाठी किती पण जगासाठी जरी गप्प बसत असलं ना तरी त्याची आपण जीवाला अशी ठेस लागती तर दादा तुम्ही जी अशा कमेंट करताना मी एक सत्यवादी ह्या आयडीचं नाव आहे तर तुम्ही अशा कमेंट करत जाऊ नका बरं का आता झालं बरं आता तुम्ही बऱ्याच वेळेस अशा कमेंट केलेल्या आहेत माग बी केल्या असतील पण आपण एवढं लक्ष देत नाही कारण की आम्हाला चांगला सपोर्ट करणारे भाऊ बहीण पण आहेत त्याच्यामुळे आपण काही एवढं लक्ष देत नाही कुणावर आपलं काम आपण करत राहतो आणि ज्या पद्धतीनं आपल्या भावांना बहिणींना व्हिडिओ आवडते कमेंट केलेलं किती घाणगाण कमेंट केलेलं आहे का अशा कमेंट करतोय बघा आता ते माणूस आता तुम्हाला दिसतय का नाही लय म्हणजे प्रमाणाच्या बाहेर घाण कमेंट केलेलं आहे करते स्क्रीनशॉट घे नाही तसं तसं नाही आता बघा हे कमेंट कशा आहेत आणि तुम्हीच सांगा आता त्या तुम्हाला मागच्याच कॅमेऱ्याने दाखवा लागल तर भावांना बहिणीनं बघा मी एक सत्यवादी वा सत्यवादी दादा वा सलाम तुमच्या कमेंटला अशाच कमेंट करत जा काय कमेंट करता यावं तुम्ही खरंच माणूस म्हणावा लागल लय कमेंट आहे तुम्हाला दाखवते भावांना बहिणीनं बघा कमेंट आणि पटल्या तुम्हाला तर कशी वाटते कमेंट बघा सांगा आता तुम्हीच द्या रिप्लाय कारण की तुमची पूनमता आहे ना जास्त आपल्या माग काम बी असतात आणि काय आपल्याला एवढं जमत नाही असं व्हिडिओच आपण टाइम वेळात म्हणजे बरे आता बरेच दिवस झालं व्हिडिओ आता तुम्ही तर बघताय पूनम ताईचा कधी एक कधी दोन आता आपल्याला सवय सवय लावून गेली तुमच्या पूनम ताईला तुमची त्याच्यामुळं दिवसातून दोन तीन व्हिडिओ सोडल्याशिवाय मला पण करमत नाही आणि कडून पण आपल्याला चार पैशाची काय मदत होती त्याच्यामुळं व्हिडिओ सोडायला काही अडचण नाही कारण की व्हिडिओ सोडणं ही आपापल्या आप डी वर आपण पण आयडी खोला व्हिडिओ सोडा काय नाही प्रॉब्लेम युट्यूबवर व्हिडीओ सोडायचं आपापल्या पद्धतीनं कसं समजेल व्हिडिओ सोडणं कसं काम ना ना? ना आहे काय आपण तर काय कोणा वाईट करून तर कोणाचं म्हणजे लुबडा लुबडी तर करत नाही ना का माहितीये का हा पैशासाठी तर बघा भावांना बहिणींना असे आहे तर कमेंट मी एक सत्यवादीच्या कशा आहे तयात का नाही भारी म्हणजे जे आपला हुनर आहे ते ठेवायचा दाबून आपण असं त्या सत्यवादीच म्हणणं आहे तर आपण काही जास्त बोलणार नाही बरं का त्याच्याविषयी पण कमेंट वाचा किती भारी कमेंट केल्या त्यांनी कमेंट तुमच्या एवढं ताईला केलेलं आहे ही तुमच्या पुनता दिली बघा कमेंट मी एक सत्यवादीनी आणि त्याला रिप्लाय दिल्यात आमच्या किती भावांनी बहिणींनी दिलाय हो का एवढ्या आमच्या भावांनी बहिणींनी रिप्लाय दिलेला आहे तर भावांना बहिणींना तुमचं मनापासून धन्यवाद पण आता तुम्ही सांगा की काय करू काय ह्या ताईंनी सांगितलं होतं ना आम्ही तुमच्या पाठीशी तर तुम्ही पुनम ताई ह्या व्हिडिओचा व्हिडिओ बनवा ह्या कमेंटवर त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बनवलेला आहे भावांनो बहिणींनो पण हो का कशा कमेंट करतोय सत्यवादी मी एक सत्यवादी तुम्हीच सांगा आता व्हिडिओ बनवलाय मी खास या सत्यवादीसाठी आणि ती बी बनवणार नव्हती बर का पण आमच्या भाऊ बहीण एवढ्या सपोर्ट करते आमच्या बहिणी एवढ्या रिप्लाय देतात आता बघितलं होतं कारण की आपण प्रत्येक व्हिडिओवर वर बघत असतो की आमच्या बहिणी एवढ्या रिप्लाय देत असते त्या आ, प्रत्येक वाईट कमेंटला रिप्लाय देते त्या आणि तुमची पूनमताई व्हिडिओ कमेंटवर व्हिडिओ बनवत नाही बघितलंय तुम्ही तर पण ही आमच्या बहिणींनी परत या आमच्या बहिणीची जी ज्यांनी रिप्लाय दिलाय ना त्यांची परत आज मला कमेंट आली होती पुनमताई तुम्ही ह्या जी आयडिया आहे ना ही मी एक सत्यवादी ह्याच्यावर व्हिडिओ बनवा त्याच्यामुळे भावांनो बहिणींना तुमच्या ताईने व्हिडिओ बनवलाय तर तुमची तर इग्नोर करतच चालती आता आमचे बरेच भाऊ बहीण म्हणतात ना पुन अशा लोकांना इग्नोर करा पण इग्नोर केलं तरी हो काही लोक काय करायचं ह्या आता जी कोण आहे त्याची तर आयडीचं नाव तर मी एक सत्यवादी ठेवलंय कमेंट तर आशा करतय आता बघा तुम्हीच कमेंट आणि तुम्हीच सांगा या सत्यवादीला काय म्हणाय पाहिजे हां अव गरीब माणसाने पुढं जर जायचं म्हणलं तर त्याला काय गुन्हा आहे का सांगा बरं आणि जीवनात जर तो मोठा हा त्याचं जर तकदीर उजाळलं त्याच्या देव आहे ना सगळ्याची परीक्षा घेऊनच देत असतो कुणाला बी देत नाही आपण काही कुणाला हाणून मारून कुणाचं घर उद्वस्त परपंच उद्वस्त करून तर ही करत नाही ना, ना कुणाकडून एवढंच आहे की आपण व्हिडिओ बनवून सुटतो जी भाऊ बहीण ज्यांचं मनोरंजन होत आहे आपल्या व्हिडिओ पासून ती आपल्याला लाईक करतात कमेंट करतात किंवा कोण परिस्थिती बघून करतात लाईक कमेंट आपण कुणाला असं वाईट बोलून तर लाईक मागत नाही ना किंवा काय वेगळं असं दाखवून लाईक मागत नाही आता आपलं जी रोजचं जी रियल हाय तीच दाखवून आपण लाईक मागतो ना म्हणजे लाईक देतात ना आमची भाऊ बहीण आम्हाला कुणाला व्हिडिओ आवडतात म्हणून देतात कुणी परिस्थिती नाजूक आहे म्हणून देतात कुणाचे ज्याची त्याच्या बघण्याच्या परी असते त्या वाईट काय दाखवून आपण कुणाला लाईक मागितलेलं नाही आतापर्यंत तर जी मी एक सत्यवादी जी दादा तुम्ही जी कमेंट केली ना ही एकदम रॉंग कमेंट करताय तुम्ही तुम्ही म्हणजे योगिताला पण तशा कमेंट केल्यात आणि मला पण कमेंट केल्या तर अशा काय कमेंट करू नका तुम्हाला मनापासून विनंती आहे एखादा माणूस जीवनात जर पुढे जात असला तर त्याला जाऊ द्या पण अशा कमेंट करणं चुकीचे आहे आणि आपण कुणाला बोलून त्याची मन नाही दुखवत नाही तर ही सोशल मीडिया आहे आम्हाला आम्हाला अशा पण घेता येईल पण आम्ही जाऊन द्या म्हणून सोडून देतो पण अशा कमेंट चुकीच्या करू नका तर भावांना बहिणींना आता तुम्हीच बघा आणि ह्या कमेंटला ह्या कमेंट वर काय रिएक्शन घ्यायचं ते तुम्हीच ठरवा आता आमच्या म्हणजे बहिणी म्हणतात ताई आमचा सपोर्ट आहे तुम्हाला अशा कमेंटला तुम्ही रिप्लाय देत जा तर आज आपण परत एकदा त्या ताईंची कमेंट बघितली त्याच्यामुळे व्हिडिओ बनवला आणि त्याच्या आपण तर जास्त इग्नोरच करत चालत असतो चला ज्या 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 त्याचा दृष्टिकोन असतो बघण्याचा त्याच्यामुळे लोक अशा कमेंट करतात पण अशा चुकीच्या कमेंट करणं एवढ्या बी खालच्या पातळीला जाऊन कमेंट करणं चुकीच्या आहे तर चला भावांना बहिणीनं घ्या मग भेटू आपण पुढच्या मध्ये बाय बाय घ्या सगळ्यांनी आपापली काळजी आणि ती मी एक सत्यवादी त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायची ती आता तुम्हीच ठरवा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा भावांना बहिणी